हॅलो, मी अनामिका दीक्षित. आणि आज माहिती आहे काय गंमत झाली आहे? आज अनामिका म्हणजे मी पहिल्यांदा सौरभच्या घरी त्याच्या वाड्यात आले. आणि अनेक अनेक गोष्टींना, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. अनेक प्रश्न विचारले गेले आहेत, काही प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत आणि काही प्रश्नांची उत्तरं अजिबात दिली नाही आहेत सौरभने. त्याने कम्प्लिटली माझ्याकडे दुर्लक्ष केलं आहे पूर्णपणे. सो काय विचारलं असेल अनामिकांनी आणि सौरभनी कुठच्या गोष्टी मान्य केल्या असतील किंवा केल्या नसतील हे मी तुम्हाला नाही सांगणार आहे. ती येतेच आहे. सो पहा तू तेव्हा तशी कधीही Z5. रोलिंग अँड ऍक्शन. सर बात करो पहली. सर कैन ओके सर वहां कॉम पैक बंद करा. ऑर्डर. Oh,
करतोय मी रोलिंग मला पावभाजी खायला घालून आठवणी ताज्या केल्या बद्दल मला पण छान वाटत मजा आहे कटवत दिसला नाही पण पावभाजीची टेस्ट अगदी तशीच होती म्हणजे गणपतच्या हातची लागायची ना तशीच हो काकांचा मुलगा सांभाळतो गणपत काकांचा पण गणपत काकाने त्याला आपल्या हाताखाली तयार केला मी त्यांचा रेग्युलर कस्टमर आहे ना आणि तुमच्या ग्रुपच्या पलीकडे तिकडे कोणी जायचं नाही असं आहे का कॉलेजची आठवण वगैरे आणखी नाही खडा पाव भाजी कडक पाव एक्स्ट्रा बटर हाय वेल मी शिल्पा सॉरी तुमची अनामिका आणि आम्हाला तुमचा फीडबॅक मिळतोय खूप मेल्स येत आहेत खूप सारे कमेंट्स येत आहेत पोस्ट करते मी त्याच्यावर आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही आहेत त्यांची एक छोटी नोट केली जाते आणि ज्या आवडत आहेत ते ऑब्व्हियसली वाचून खूप आनंदही होतो कुठल्याही कलाकाराला त्याच्या कामाची पावती मिळाली की खूप आनंद होतो नाही का बरं सो मी तुम्हाला फक्त एक गंमत सांगणार आहे की फायनली पट्या आणि अनामिका डेटवर जात आहे पण अनफॉर्च्युनेटली कहाणीमध्ये थोडासा ट्विस्ट आहे आणि ती डेट एक्झॅक्टली अनामिकाला हवी आहे तशी जात नाही तुला ना संदीप सोनं करता येत म्हणूनच सोडून गेली असं तिला पण असंच लटकवत ठेवलं असेल आणि कंटाळून निघून गेली काही तू बोलतोस तू मला मेसेज पाठवून इथे बोलवलं आपण लिटल लिटल हिला एक वाजता भेटू असत आणि मग कदाचित थोडीशी गडबड होऊ शकते आणि ती गडबड कुठे होणार आहे किती होणार आहे ते तुम्हाला बघितल्यावरच कळणार आहे सो ऑब्व्हियसली कधीही बघू शकता Z5 वर आम्ही रिलाती मध्ये शादीला गेलो होते तेव्हा त्यांनी काय दिलेलं आम्ही ते विचारत दिला दादा तू किती वाजता बाहेर केली दादा तू कधी बाहेर केलीस सगळे झोपल्यानंतर तू बाहेर केलीस ऍक्शन राधा विचारा विचार काय केलं ते देवी सर कुठे होती का देवी सर
एकदा तुमच्या शाळेला गेले होते तेव्हा काय दिले होते ते विचारा. पप्पा तुम्ही राधाने केलं दोष आपण हे पण शब्द बोला होते. राधा तू कधी बाहेर पडलीस? आजी प्लीज यार, ऑलरेडी हितेनच्या बाबांनी खूप ड्रामा केला, प्लीज तुम्ही तरी जरा चिल. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे राधा. काल रात्री पडले होते बाहेर 11 नंतर वगैरे, म्हणजे सगळे झोपल्यावर गुपचूप बाहेर पडलीस. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्न न करता संसार. म्हणजे राधाला त्या मुलाबरोबर जितेन बरोबर लग्न न करता लिव्ह इन मध्ये राहायचं. पण राधा आता त्या मुलाबरोबर म्हणजे तिला जितेन बरोबर म्हणजे तो तिच्यासाठी खास असणार ना. आणि एकदा आपल्याला आपला खास माणूस सापडला फायनल असत ना. तू चंद्या ना? नाही नाही चंद्या नाही, माइंड माउस व्हायरस आहे. रडूची वेळ आली तोपर्यंत बनवणार. टेक टेक तुमचं भलं झालं ना मला.